गरजेचं असणार आहे। तरी दोन्ही संघांना विनंती असेल की अमित मात्र 11 तळ आणि फ्रेंड्स ग्रुप हैशुरे 12वा खेळाडू अथवा प्रतिनिधी व्यासपीठावर पाठवून द्यायचा आहे। ऑफिशियल पंच आपण पाहतो या सामन्यासाठी प्रसाद पिळणकर त्याचप्रमाणे प्रतीक खाडी फ्रेंड्स ग्रुप हैशुरे संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय सलामीची जोडी प्रसाद पाटील त्याचप्रमाणे प्रफुल्ल पाटील उर्फ पिंट्या पाटील ज्याने रायगड प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली आपण पाहतोय। लेट्स प्ले पहिला चेंडू आपण पाहतोय स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये। अप्रतिम दर्जाची नक्कीच गोलंदाजी पाहायला मिळते ती अर्थात गोलंदाज सुहास थळेच्या माध्यमातून वैयक्तिक पहिले आणि सांघिक पहिले षटक घेऊन आपण पाहतोय अमित मात्रे 11 तळ संघाच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात आपण पाहतोय। षटकातील पुढील चेंडू राइट अमोर द विकेट चांगला चेंडू आपण पाहतोय यावेळी एक धाव तर जरूर आले या एका धावेने आपण पाहिले तर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात एक पर्यंत अकाउंट ओपन झाले ते अर्थात फ्रेंड्स ग्रुप हैशुरे संघाचं ऑन स्ट्राइक आपण पाहतो पिंट्या पाडील पाहायला मिळतोय। अलिबाग तालुक्यातील एक नामवंत खेळाडूंमध्ये एक असलेला फलंदाज आपण पाहतोय चांगला चेंडू आपण पाहतोय तितकाच चांगल्या पद्धतीने खेळलेला चेंडू लोंगो परिसरात आपण पाहतोय क्षेत्रक्षेत त्यांना दिसतोय जोपर्यंत चेंडू येईल तोपर्यंत एक धाव तर सहजरित्या पूर्ण होते आणि या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 2 पर्यंत। षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर नक्कीच जे पॉवर प्लेच्या षटकात चांगली कामगिरी करून दाखवायची आहे हैशुरे संघाला। यावेळी स्विच हिट बॉलचा स्ट्रोक नक्कीच चेंडू सीमा पार षटकार आपण पाहतोय प्रसाद पाटीलच्या बॅट मधून पुन्हा एकदा पाहतो मोठा फटका आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर 4 धावांसाठी। बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका आपण पाहतोय प्रसाद पाडेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय आणि हा फलंदाज याच फटक्यांसाठी ओळखला जातोय हैशुरे संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर नेहमीच हा फलंदाज एक चांगली कामगिरी करत असतो आणि आता सुद्धा आपण पाहिलं तर गोलंदाज सुहास याचा खरपूर समाचार घेतलाय मोठा फटका परंतु यावेळी क्षेत्रक्षक त्यांना दिसतोय आणि क्षेत्रक्षक कोणतीच चूक करत नाही आहे फलंदाज प्रसाद पाटील बॅक टू द पवेलियन फ्रेंड्स ग्रुप हैशुरे संघाची धाव संख्या 1-12 धावा धावफलकावर आल्या पहिल्या पावलपेचा षटकाचा विचार केला तर नक्कीच इथे एक चांगली प्रकारची कामगिरी पाहायला मिळाली ती अर्थात प्रसाद पाटीलच्या बॅट मधून परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर नक्की सुहासने इथे फसवलं फलंदाजाला आणि तंबूत पाठवलं देखील अर्थात प्रसाद पाटीलला नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रज्वल येतोय फ्रेंड्स ग्रुप हैशुरे संघाच्या माध्यमातून प्रज्वल बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय अमित मात्रे 11 तळ संघाच्या माध्यमातून चेतन येतोय चेतन बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल पिंट्या पाटील ऑन स्ट्राइक आपण पाहतोय तर नॉन स्ट्राइक एंडला प्रज्वल पाहायला मिळतोय पावर प्लेच्या षटकातील आपण पाहिलं तर शेवटचं षटक आपण पाहतोय
एका षटकाचा खेळ नक्की समाप्त झाला। एका षटकानंतर 12 धावा धावफलकावर आल्यात, त्या अर्थात फ्रेंड्स ग्रुप हशूर आहे संघाचा। परंतु उर्वरित आपण पाहिलं तर बघू कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल। षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय, अप्रतिम फटका, अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि नक्कीच इथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी। फटका पाहायला मिळतोय, नक्कीच पूर्णपणे आपण पाहिलं तर चेतनचं स्वागत केले चौकाराने फलंदाज पिंड्या पाटील याने। षटकातील फ्री चेंडू राईट मोर द विकेट, पुन्हा एकदा पाहतोय मोठा फटका आणि यावेळी चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी। पिंड्या ऑन द फायर, या 6 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या नक्कीच आगेकूच करेल। एकूण संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 22 धावा धावफलकावर येत आहेत। षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरा चालू आहे आणि या षटकाचा पुरेपूर फायदा घेताना दिसतोय फलंदाज पिंड्या पाटील। चांगली सुरुवात आपण पाहतो या षटकामध्ये पाहायला मिळते। यावेळी मात्र आपण पाहतो या चेंडूला सन्मान दिलाय, एक धाव तर जरूर येते या चेंडूवर। या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 23 पर्यंत। एक चांगली धावसंख्या नक्की सरसली ती अर्थात फ्रेंड्स ग्रुप हशोरे संघाने। ऑन स्ट्राइक आपण पाहतोय प्रज्वल पाहायला मिळतोय, एक नवोदित खेळाडू आपण पाहतोय फ्रेंड्स ग्रुप हशोरे संघाचा। बघूया यावेळी या मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल। यावेळी मोठा स्ट्रोक खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता फलंदाज प्रज्वल याचा, परंतु चेंडूनी बॅटचा इथे संपर्क होत नाहीये। निर्धाव चेंडू नक्कीच सांगता होते संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 23 पर्यंत। अजून या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे, अर्थात आपण पाहिलं तर पावरप्लेच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळणं बाकी। चांगला फटका आपण पाहतोय, अप्रतिम फटका, नक्की चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी। प्रज्वल सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय आणि या 6 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 29 धावा धावफलकावर लागतात। 1-2-go पुन्हा एकदा पाहतोय, यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय, पूर्णपणे बीट होतोय फलंदाज प्रज्वल आणि ते मात्र आपण पाहिलं तर षटक क्रमांक दुसरा समाप्त होईल, अर्थात 2 पहिले पॉवर प्लेचे षटक समाप्त होतात। उर्वरित आपण पाहिले तर पहिल्या सत्रामधील अजूनही 3 षटकांचा खेळणं बाकी आहे, अर्थात येणारे 18 चेंडू। या 18 चेंडूंचा विचार केला तर नक्कीच ते एक चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल ती अर्थात अमित मात्रे 11 तळ संघाला। आतापर्यंत विचार केला तर नक्कीच धावसंख्येवर 29 धावा धावफलकावर आल्यात, 14.5 च्या सरासरीने धावसंख्या जमा करण्यात यशस्वी होतोय तो अर्थात फ्रेंड्स ग्रुप हशुरे संघ। नवीन गोलंदाज आपण पाहतोय अमित मात्रे 11 तळ संघाच्या माध्यमातून, वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 30 षट घेऊन सुहास स्थळे येतोय। सुहास सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे। या मैदानावर विचार केला तर नक्कीच त्याच्या माध्यमातून एक कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल, कारण का पहिल्या षटकाचा विचार केला तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च करत एक महत्वपूर्ण फलंदाजाला तंबूत पाठवलं होतं। या षटकामध्ये बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी सुहासच्या माध्यमातून पाहायला मिळेल। किंबहुना आपण पाहिलं तर नक्कीच ऑन स्ट्राईक पिंड्या पाटील पाहायला मिळतोय, पिंड्याची खेळी सुद्धा आपण पाहिलं तर एक आक्रमक खेळी आहे। रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर अर्धशतक ठोकलं होतं या फलंदाजाने। षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय, आसमान दाखवलाय चेंडू सीमा पार षटकार।
मोठा फटका पाहायला मिळतोय फलंदाज पिंट्याच्या बॅट मधून। यावेळी मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू आणि त्या चांगल्या चेंडूला आपण पाहिलं तर रिस्पेक्टपूर्वक खेळला चेंडू पूर्णपणे आपण पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीचा फलंदाज पिंट्याच्या माध्यमातून पाहायला मिळते ते अर्थात एक चांगली फलंदाजी नक्कीच पाहायला मिळत असते। पूर्णपणे आपण पाहिलं तर फ्रेंड्स ग्रुप हशिवरे संघाला तो मॅच मध्ये घेऊन खेळत असतो आणि त्याच पद्धतीची इनिंग आपण पाहतो त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते। यावेळी मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू पूर्णपणे बीट होतोय फलंदाज प्रज्वल चेंडू बॅटचा इथे संपर्क होत नाहीये निर्धाव चेंडू सांगता होते संघाची धावसंख्या ते सिरावील ते अर्थात 36 पर्यंत षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं चालू आहे। पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी स्वतःचा इथे कौतुक करावं लागेल बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज सुवाच्या माध्यमातून एक चांगलं कमबॅकिंग पाहायला मिळालं ते अर्थात सुवाच्या माध्यमातून अजूनही आपण पाहिलं तर दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे या उर्वरित आपण पाहिलं तर दोन चेंडू मध्ये एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल। थोडासा आपण पाहिलं तर नक्कीच रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय गोलंदाज सुवाच्या माध्यमातून प्रसाद इलेव्हन अलिबाग आयोजित क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय सुरेखस आयोजन प्रसाद इलेव्हन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते राईट अमोर द विकेट। पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज सुहाच्या माध्यमातून पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर षटकार आल्यानंतर त्यानंतरचे बाकीचे चेंडू आपण पाहिलं तर एक अप्रतिम दर्जाचे पाहायला मिळतात। वन टू गो चांगला फटका आपण पाहतो यावेळी क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय आणि क्षेत्ररक्षकांना थोडीशी चूक मात्र होते आणि चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर चार धावांसाठी। आपण पाहिलं तर पहिल्या 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि फ्रेंड्स ग्रुप हशिवरे संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1:40 धावा धावफलकावर आल्यात उर्वरित आपण पाहिलं तर दोन षटकांचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रामध्ये त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच ते एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल ते अर्थात अमित मात्रे इलेव्हन तळ संघाला। नवीन गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक पहिले आणि सांघिक चौथे षटक घेऊन आदेश येतोय आदेश सुद्धा आपण पाहिला तर एक आक्रमक गोलंदाज आहे षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय पंचांचा इशारा चेंडू सुवेर आहे अवंतर स्वरूपाने धाव फलकावर एक धाव जरूर येते या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 41 रन्स ऑन अ बोर्ड 41 धावा धाव फलकावर येत आहेत षटक क्रमांक आपण पाहिलं तर चौथं चालू आहे चांगला फटका आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्यांना दिसत नाही आहे नक्कीच चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर 6 धावांसाठी। पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 47 धावा धावफलकावर येत आहेत एक चांगला पद्धतीचा स्ट्रोक आपण पाहतोय फलंदाज पिंट्या पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळतोय आणि नक्कीच एक चांगल्या प्रकारची इनिंग आपल्या संघासाठी खेळताना दिसतोय पिंट्या पाटील षटकातील पुढील चेंडू चांगला फटका आपण पाहतोय पुन्हा एकदा पाहायला मिळतोय क्षेत्रक्षक सुवास तिथे त्यांना दिसतोय एक धाव तर जोर येते या चेंडूवर या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 48 धावा धावफलकावर येत आहेत एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी आपण पाहतोय पिंट्याच्या माध्यमातून पाहायला मिळते कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगले स्ट्रोक त्याच्या बॅट मधून या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा पाहतो यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय एक धाव तर जोर आली या चेंडूवर
स्ट्राइक नक्कीच रोटेट करण्यात यशस्वी होतो तो अर्थात फलंदाज प्रज्वल, कारण का पिंट्या पाडेला जास्तीत जास्त स्ट्राइक देणे इथे गरजेचं असणार आहे अर्थात फ्रेंड्स ग्रुप हशुरे संघासाठी, कारण का पिंट्या पाडेल मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच कित्येक सामने त्याने एक हाती लढवलेत आणि आज सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच प्रसाद बाजांतर एक चांगल्या प्रकारची इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते। यावेळी मात्र आपण पाहतोय अप्रतिम पद्धतीचा चेंडू, नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर पूर्णपणे बीट होऊन जातोय फलंदाज पिंट्या पाटील, चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडू नक्कीच सांगता होते। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर स्थिरावते ती अर्थात 49 पर्यंत, षटक क्रमांक आपण पाहिलं तर चौथा चालू असताना यावेळी मात्र आपण पाहतोय अकुट्या पदा चेंडू, पुरेपूर फायदा, चेंडू जाईल सीमा पार, षटकार। संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते अर्थात 55 धावा धावफलकर लागताय षटकातील शेवटचा चेंडू, चांगला फटका आपण पाहतोय पुन्हा एकदा नक्की चेंडू जातोय सीमा पार, षटकार, पिंट ऑन द फायर। तो यो वॅगनर आहे ती कृपया तिथून थोडीशी हटवायची आहे, अमित मात्रे आपली ती कार दिसते तरी विनंती असेल की थोडीशी तिथून हटवायची आहे, खेळाडूला इथे त्रास होतोय, सूर्याची किरणे लागतायत तरी विनंती असेल की आपण ती थोडीशी हटवायची आहे। तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील पहिला सामना VCN कुरुळ विरुद्ध शिवसाई मापगाव, दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे, VCN कुरुळ आणि शिवसाई मापगाव आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे। चार षटकांचा इथे खेळ समाप्त होईल, चार षटकानंतर आपण पाहिलं तर फ्रेंड्स ग्रुप हशुरे संघाची धावसंख्या 61 धावा धावफलकर येत आहेत, पूर्णपणे आपण पाहिलं तर नक्कीच संपूर्ण गोलंदाजांचा खरपूर समाचार घेतोय फलंदाज पिंट्या पाटील। अंतिम षटक बघूया इथे कोणता गोलंदाज घेऊन येतोय, अमित मात्रे 11 तळ संघाच्या माध्यमातून अल्पेश राऊत येतोय मैदानामध्ये वैयक्तिक पहिला आणि सांघिक पाचवं षटक घेऊन। षटकातील पहिला चेंडू, पहिला चेंडू आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज प्रज्वलची खेळी संपुष्टात, दुसरा धक्का हशुरे संघाला। सचिन मात्र येतोय मैदानामध्ये षटकातील पुढील चेंडू, चांगला फटका आपण पाहतो पिंट्याच्या बॅट मधून पाहायला मिळतो, एक धाव तर जोर आले, दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एकाच धाव संख्येवर समाधान मानावं लागेल ते अर्थात फ्रेंड्स ग्रुप हशुरे संघाला। या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 65 धावा धावफलकर लागल्यात, एक चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहतो फ्रेंड्स ग्रुप हशुरे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते। शेवटच्या अजूनही आपण पाहिलं तर चार चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रामधील, बघूया या उर्वरित चार चेंडूंचा खेळ इथे कसा असणार, चांगला फटका आपण पाहतोय क्षेत्रक्षक त्यांना दिसतोय, एक धाव तर जरूर येते या चेंडूवर, या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 63 धावा धावफलकर येत आहेत, षटक क्रमांक आपण पाहिलं तर अंतिम चालू आहे आणि या षटकाचा विचार केला तर नक्कीच इथे अल्पेशचं कौतुक करावं लागेल, कारण का एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते, आतापर्यंत विचार केला तर 2 धावा खर्च केल्या। यावेळी मात्र आपण पाहतोय मोठा धक्का लागेल तो अर्थात फ्रेंड्स ग्रुप हशुरे संघाला, पिंट्या पाटील बॅक टू द पवेलियन।
फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये जयेश येतोय. जय सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक गोलंदाज आणि फलंदाजामध्ये एक माहीर असलेला फलंदाज आपण पाहतोय. फ्रेंड्स ग्रुप हशुरे संघाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 3-63 धावा धावफलकावर लागतायत. अजूनही आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अर्थात उर्वरित आपण पाहिलं तर पहिल्या सत्राचा खेळ 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उग्या इथे 2 चेंडू मध्ये ते कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. खराब चेंडू आपण पाहतोय. नक्कीच स्वेर चेंडूची घोषणा केली जाते. अवंतर स्वरूपाने धाव फलकावर एक धाव तर जरूर येते. या एका धावीनंतर आपण पाहिले तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. अर्थात 64 रन्स ऑन अ बोर्ड. 64 धावा धाव फलकावर लागतायत. रॅटम राउंड विकेट. चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्राच्या तैनात दिसतोय आणि नक्कीच जयेश बॅक टू द पवेलियन. 4th धक्का हशुरे संघाला. अर्थात फ्रेंड्स ग्रुप हशुरे संघाला संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 4-64 धावा धावफलकावर लागतायत. आता मात्र आपण पाहिलं तर पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू आणि शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवर इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. अंतिम चेंडू. चांगला चेंडू आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहतो धावचित स्वरूपात सचिन म्हात्रे बॅक टू द पवेलियन. 5 आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अर्थात पहिले सत्र समाप्त झाले. पहिल्या सत्राच्या खेळीदरम्यान पाहिलं तर फ्रेंड्स ग्रुप हशुरे संघाची धावसंख्या 5-64 धावा धावफलकावर आल्यात आणि 65 धावांचं लक्ष असेल ते अर्थात अमित म्हात्रे 11 तळ संघासमोर. या 65 संघ इथे कशा प्रकारची कामगिरी करणार किंबहुना आपण पाहिलं तर नक्कीच 65 धावा जर सेव्ह करायच्या असतील फ्रेंड्स ग्रुप हशुरे संघाला तर इथे एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल. तत्पूर्वी एक विनंती असेल की अमित सूर्य यानंतर होणारा सामना आपण पाहतोय. या दुसऱ्या फेरीतील पहिला सामना VCN कुरुळ विरुद्ध शिवसाई मापगाव. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. VCN कुरुळ आणि शिवसाई मापगाव. तर फ्रेंड्स ग्रुप हशुरे संघ चला आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मैदानामध्ये. आणि अमित म्हात्रे 11 तळ संघाला विनंती असेल की आपण सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे. येणारे आपण पाहिलं तर 30 चेंडू आणि 30 चेंडू मध्ये 65 धावांची गरज असणार आहे. ती अर्थात अमित म्हात्रे 11 तळ संघाला. या स्पर्धेचं आपण पाहिलं तर नक्कीच कंपल्सरी चेसिंग असा नियम आहे. त्यामुळे 65 धावा या कराव्याच लागतील. त्या अर्थात अमित म्हात्रे 11 तळ संघाला. हॅलो प्रसाद 11 अलिबाग आयोजित क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचा आपण पाहिलं तर आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय. अमित म्हात्रे 11 तळ विरुद्ध फ्रेंड्स ग्रुप हशुरे या दोन संघा दरम्यान चढत आपण पाहतोय. सलामीची जोडी आपण पाहतोय. सुहास थळे आणि मितेश ठाकूर आपण पाहतोय. अमित म्हात्रे 11 तळ संघाच्या माध्यमातून बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी दोन्ही फलंदाज करत असतात. आज बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. तर VCN कुरुळ आणि शिवसाई मापगाव आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. VCN कुरुळ संघ आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. शिवसाई मापगाव संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. येणारे 30 चेंडू. अमित म्हात्रे 11 तळ संघाला जिंकण्यासाठी 65 धावांची गरज. एक चांगल्या प्रकारची इनिंग नक्कीच इथे करावी लागेल. ते अर्थात सुहास आणि मितेशला कारण का तब्बल 65 धावा चेस करायचे आहेत. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. एक अप्रतिम दर्जाची कामगिरी करून दाखवावी लागेल या दोन फलंदाजांना.
ऑन स्ट्राइक आपण पाहतोय मितेश ठाकूर पाहायला मिळतोय, तर नो स्ट्राइक एंडला सुहास सळे आपण पाहतोय. भुग्या इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल ती अर्थात या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. फ्रेंड्स ग्रुप हशुरे संघाकडून आपण पाहतोय सलामीचा गोलंदाज पिंट्या पाटील येतोय गोलंदाजासाठी वैयक्तिक पहिले आणि सांघिक पहिले षटक घेऊन. VCN गोल संघाच्या बाजूने नाणेफेकेचा कौल झालाय. लेट्स प्ले पहिला चेंडू आपण पाहतोय या प्रतिम दर्जाचा चेंडू कुठेतरी आपण पाहिलं तर पूर्णपणे बीट केले फलंदाज मितेशला. एक अचूक टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय गोलंदाज पिंड्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय हशुरे संघाच्या माध्यमातून. रॅटमोर्ड विकेट चांगला फटका आपण पाहतोय बॅक टू द बॉल परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर तीन धावा सेव्ह केल्यात आपल्या संघासाठी. एक धाव तर जरूर येते या चेंडूवर आणि या एका धावेने आपण पाहिलं तर अकाउंट ओपन करतोय. तो अर्थात अमित मात्र इलेव्हन तळ संघ. संघाची धाव संख्या आपण पाहिली तर बीन बाद एक धाव धाव फलकावर येते. षटकातील पुढील चेंडू चांगला फटका आपण पाहतोय यावेळी नक्कीच पॉइंटच्या वरून चेंडू सी मारेशा बाहेर चार धावांसाठी. पाच धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे आणि आतापर्यंत विचार केला तर एक चांगली कामगिरी आपण पाहतोय गोलंदाज पिंटाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच पद्धतीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फलंदाज सुहास याचा, परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर एक चांगलं कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज पिंट्याच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होते संघाची धाव संख्या ते स्थिरावेल ते अर्थात पाच पर्यंत. षटकातील पुढील चेंडू डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही आहे. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर दुसरा चेंडू निर्धाव जातोय. एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज पिंड्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकातील शेवटचा चेंडू आणि शिल्लक आहे. बघूया शेवटचा चेंडूवर इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते आणि इथे मात्र आपण पाहतोय खराब चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच सुवर चेंडूची घोषणा केली जाते अवंतर स्वरूपाने धाव फलकावर एक धाव नक्कीच येते. या एका धावीने आपण पाहिलं तर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात सहा धावा धाव फलकावर येत आहेत. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच मोठे स्ट्रोक खेळावे लागतील ते अर्थात अमित मात्र इलेव्हन तळ संघाला. वन टू गो बॅकफुटवर खेळायला चेंडू आपण पाहतोय. एक धाव तर जरूर येते या चेंडूवर. दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न आणि दोन धावा देखील पूर्ण होत आहेत. एक चांगली रणनीती विकेट मैदानावर पाहायला मिळते आणि ते मात्र आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिले समाप्त होईल. एका षटकाचा इथे खेळ समाप्त होईल. एका षटकानंतर आपण पाहिलं तर अमित मात्र इलेव्हन तळ संघाची धाव संख्या बिन बाद आठ धावा धाव फलकावर येत आहेत. पॉवर प्लेच्या षटकात आपण पाहिलं तर ज्या धावा येणं गरजेचं होतं त्या धावा मात्र येत नाही आहे. एक कंजूसी गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज पिंट्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हशुरे संघ आपण पाहिलं तर नक्कीच एक अलिबाग तालुक्यातील एक नामवंत संघ आहे, बलाढ्य संघ आहे. कित्येक स्पर्धा आपण पाहिलं तर या हशुरे संघाने गाजवल्यात. दोन संघ आपण पाहतोय या मैदानावर एक अप्रतिम दर्जाची कामगिरी करतोय. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय फ्रेंड्स ग्रुप हशुरे संघाच्या माध्यमातून. रत्नाकर येतोय नवीन गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक पहिले आणि सांघिक दुसरा षटक घेऊन. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू पूर्णपणे आपण पाहिलं तर बीट होतोय फलंदाज मितेश ठाकूर. इथे चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते संघाची धाव संख्या सिरावते ती अर्थात आठ पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे आणि एक चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज रत्नाकरच्या माध्यमातून. चांगला फटका आपण पाहतोय क्षेत्ररक्षण त्यांना दिसतोय चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव तर जरूर आले दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल.
अंतिम चेंडू आपण येणे बाकी आहे या षटकातील संघाची धाव संख्या आपण पाहिली तर 14 धावा धावफलकावर लागल्यात। दोन धावांची नक्कीच इथे पेनल्टी देण्यात येते अर्थात फ्रेंड्स ग्रुप हशोरे संघाला कारण का आपण पाहिलं तर गोलंदाजी कडे शूज नाहीये। अंतिम चेंडू आपण पाहतोय आणि अंतिम चेंडू आपण पाहतोय मोठा फटका चेंडू आर पार सीमारेषा बाहेर षटकार। पंच इथे किती धावांची पेनल्टी आहे दोन क्षेत्रक्षकाचा शूज नाहीये एक गोलंदाजाकडे नव्हता आणि दुसऱ्या क्षेत्रक्षकाचा नव्हता तर चार धावांची पेनल्टी एस देण्यात येते आहे ती अर्थात फ्रेंड्स ग्रुप हशोरे संघाला अर्थात आता मात्र आपण पाहिलं तर जिथे 65 धावा करायच्या होत्या तिथे मात्र आपण पाहिलं तर केवळ 61 धावा कराव्या लागतील ते अर्थात अमित मात्र इलेव्हन तळ संघाला। खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर इथे दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय दोन षटकानंतर आपण पाहिलं तर अमित म्हात्रे इलेव्हन तळ संघाची धावसंख्या 20 धावा धावफलकावर येत आहेत। आता मात्र आपण पाहिलं तर उर्वरित तीन षटकांचा खेळ बाकी आहे आणि या येणाऱ्या तीन षटकांमध्ये आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 41 धावा करावे लागतील त्या अर्थात अमित म्हात्रे इलेव्हन तळ संघाला। प्रति षटकाचा विचार केला तर नक्कीच इथे 10 सरासरीने धावसंख्या जमा केली आहे त्या अर्थात अमित म्हात्रे इलेव्हन तळ संघाने दोन षटकांचा खेळ संपूर्ण झालाय संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1-20 धावा धावफलकावर आल्यात। नवीन गोलंदाज आपण पाहतोय सचिन मात्र येतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी सचिन मात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळेल। येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 41 धावांची गरज असणार आहे ते अर्थात अमित म्हात्रे इलेव्हन तळ संघाला। पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू आपण पाहतोय कुठेतरी आपण पाहिलं तर फलंदाजाला पूर्णपणे बीट करून जातोय चेंडूनी बॅटचा इथे संपर्क होत नाही आहे निर्धाव चेंडू सांगता होते संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 20 पर्यंत षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरा चालू आहे आणि चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज सचिनच्या माध्यमातून चांगला फटका आपण पाहतो यावेळी क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय चांगला क्षेत्ररक्षण एक धाव तर जरूर येते या चेंडूवर दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल ते अर्थात अमित म्हात्रे इलेव्हन तळ संघाला। या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 21 धावा धावफलकावर येत आहेत षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरा प्रगतीपथावर असताना यावेळी मात्र स्वैर चेंडूची घोषणा केली जाते पंच प्रसाद पिळणकर यांच्या माध्यमातून अवांतर स्वरूपाने धावफलकावर एक धाव तर नक्कीच येते या एका धावेने आपण पाहिलं तर धावफलकावर धावा लागतात अर्थात 22 रन्स ऑन बोर्ड 22 धावा धावफलकावर येत आहेत षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरा चालू आहे। अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील पुन्हा जाऊन पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु तितकासा चेंडू बॅटला कनेक्ट होत नाही आहे एक धाव तर जरूर येते या चेंडूवर या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 23 धावा धावफलकावर आल्यात। सचिनचं इथे कौतुक करावं लागेल आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि केवळ आपण पाहिलं तर 3 धावा खर्च केल्यात उर्वरित बघूया इथे 3 चेंडू मध्ये कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल ती अर्थात गोलंदाज सचिन म्हात्रेच्या माध्यमातून
चांगला चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे आपण पाहिलं तर चेंडूने बॅटचा इथे संपर्क होत नाहीये. चेंडू टप्पा पडल्यानंतर थेट यशस्वी प्रसाद पाटीलच्या हातामध्ये जातोय. प्रसाद तिथे कोणती चूक करत नाहीये. दीर्घाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या स्थिरावते अर्थात 23 पर्यंत. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. फ्रेंड्स ग्रुप ऐश्वर्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि ही गोलंदाजी होणं तितकंच महत्वाचं असणार आहे ते अर्थात फ्रेंड्स ग्रुप ऐश्वर्या संघाला. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मैदानावर पाहायला मिळालं. नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर आउटफील्ड आपण पाहिलं तर थोडीशी फास्ट आहे. नक्कीच चेंडू जर अडला नसता तर सीमारेषा बाहेर गेला असता. नक्कीच 3 धावा यशस्वी सेव्ह केल्या त्या अर्थात आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षणाने. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 24 धावा धावफलकावर येत आहेत. शेवटचा चेंडू आणि शिल्लक आहे या षटकातील. बघूया शेवटच्या चेंडू मध्ये कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. चुक टप्पा आपण पाहतोय. सागर सारख्या एक नामवंत खेळाडू समोर एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 3 षटकानंतर आपण पाहिलं तर अमित मात्रे 11 तळ संघाची धावसंख्या 1-24 धावा धावफलकावर आल्यात. आता मात्र आपण पाहिलं तर उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा करायच्या होत्या त्या ठिकाणी 61 धावा करायच्या आहेत केवळ त्या अर्थात अमित मात्र 11 तळ संघाला. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक सॉरी वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन पिंट्या पाटील येतोय. ज्याने पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 8 धावा खर्च करत 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. सॉरी एकही विकेट प्राप्त केली नव्हती. येणारे 12 चेंडू आणि अमित मात्र 11 तळ संघाला 37 धावांची गरज. बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल ती अर्थात तळ संघाच्या माध्यमातून. षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू आपण पाहतोय. अप्रतिम फटका. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव तर जरूर येते या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 25 धावा धावफलकावर येत आहेत. परंतु आता मात्र आपण पाहिलं तर नक्कीच इथे मोठे स्ट्रोक खेळावे लागतील ते अर्थात अमित मात्र 11 तळ संघाला. एकेरी दुहेरी धावेने चालणार नाही या तळ संघासाठी. मोठा स्ट्रोक खेळण्याचा नक्कीच प्रयत्न. झेल मात्र होणार का. झेल मात्र सोडला जातोय. एक धाव तर जरूर येते या चेंडूवर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल ते अर्थात अमित मात्र 11 तळ संघाला. आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 26 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 14 चालू आहे. आणि या 14 षटकाचा विचार केला तर पिंट्याने एक अप्रतिम सुरुवात केली. आतापर्यंत विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि केवळ 2 धावा खर्च केल्या. जिथे आपण पाहिलं तर मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे अमित मात्र 11 तळ संघाला त्या मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलंय गोलंदाज जी पिंटे याने. एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते ती अर्थात हशुरे संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पाहतोय अप्रतिम फटका. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव तर जरूर येते परंतु एकेरी दुहेरी धावाने चालणार नाहीये ते अर्थात अमित मात्र 11 तळ संघाला. कारण का इथे मोठे स्ट्रोक येणं तितकंच महत्वाचं असणार आहे. 61 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवायची आहे ते अर्थात तळ संघाला. षटकातील फुल चेंडू. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. झेल मात्र घेतला जातोय. फलंदाज सागर बॅक टू द पवलियन. दुसरा धक्का लागेल तो अर्थात अमित मात्र 11 तळ संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय. अल्पेश येतोय मैदानामध्ये. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2-22
27 धावा धावफलकर आल्यात, चांगला फटका आपण पाहतोय नक्कीच। यावेळी चेंडू वन बाउंस सी मारेच्या पलीकडे 4 धावांसाठी। कामगिरी पाहायला मिळेल गोलंदाज पिंडाच्या माध्यमातून। वन टू गो, चांगला चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे, परंतु स्वेर चेंडूची घोषणा केली जाते अंपायर प्रतीक गाडीच्या माध्यमातून। स्वेर चेंडूची घोषणा केल्यानंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या नक्कीच आगेकूच करेल। 32 धावा धावफलकावर येत आहेत, षटक क्रमांक आपण पाहिलं तर चौथ चालू आहे। अंतिम चेंडू आपण पाहतोय या षटकातील, राईट मोर द विकेट, चांगला चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडूची सांगता होते आणि इथे मात्र आपण पाहिलं तर षटक क्रमांक चौथा समाप्त होईल। इथे खेळ समाप्त झाल्यानंतर अमित मात्रे 11 तळ संघाची धावसंख्या 2 बाद 32 धावा धावफलकावर आल्यात। शेवटचं षटक बघूया इथे कोण घेऊन येतोय, फ्रेंड्स ग्रुप हशुरे संघाच्या माध्यमातून। वैयक्तिक पहिले आणि सांघिक 5 षटक आपण पाहतोय, परेश येतोय, परेश बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल, कारण का या षटकाचा विचार केला तर अंतिम षटक आहे आणि या अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं तर येणारे 6 चेंडू आणि अमित मात्रे 11 तळ संघाला जिंकण्यासाठी 29 धावांची गरज असणार आहे। बघूया 29 धावा इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल ती, अर्थात फलंदाज अल्पेश च्या माध्यमातून। षटकातील पहिला चेंडू, पहिला चेंडू आपण पाहतोय, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फलंदाज अल्पेश याचा, परंतु चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क होत नाही आहे। निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते, संघाची धावसंख्या इथे नक्कीच स्थिरावती ती अर्थात 32 पर्यंत। षटक क्रमांक आपण पाहिलं तर अंतिम चालू आहे, चांगला चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा पाहायला मिळतो, या चेंडूला रिस्पेक्ट दिलाय फलंदाज अल्पेश याने, एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय। या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 33 धावा धावफलकावर येत आहेत। चांगला चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, कार्पेटच्या सांजून ट्रॅव्हल होतोय, पिंट्या तिथे त्यांना दिसतोय, जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाते। या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 34 धावा धावफलकावर येत आहेत। षटक क्रमांक आपण पाहिलं तर 5 चालू आहे, पुन्हा एकदा पाहतोय चांगला पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज परेशच्या माध्यमातून। फलंदाज अल्पेशला पूर्णपणे आपण पाहिलं तर इथे मोठ्या स्ट्रोकांपासून वंचित ठेवलंय, कारण का अल्पेश आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा फलंदाज, परंतु यावेळी मात्र आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते। पुन्हा एकदा पाहतोय एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय, एक धाव तर जोर येणार या चेंडूवर। या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 35 धावा धावफलकावर येत आहेत। अंतिम चेंडू आपण पाहतो या सामन्यामधील, आणि इथे मात्र आपण पाहिलं तर फ्रेंड्स ग्रुप हशुरे संघ विजय होतो, विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन, त्याचप्रमाणे अमित मात्र 11 तळ संघाचा हार्दिक आभार।